प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी असताना देखील रेड्यांची झुंज लावून सट्टा खेळला जातोय. जालन्यात हा प्रकार आहे. चार जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सट्ट्याचा आजार, रेड्यांच्या झुंजीचा बाजार. सट्ट्याच्या धंद्यासाठी आता रेड्यांची झुंज. रेड्यांवर लावला जातोय लाखोंचा सट्टा. बैलगाडा शर्यतीवरून राज्यात रान उठलेलं असताना जालन्यात रेड्यांची झुंज लावली जातीय. नुसती झुंजच नाही तर त्यावर लाखोंचा सट्टा बाजार सुरू आहे. जालना तालुक्यातल्या धार कल्याण इथं हा झुंजीचा बाजार मांडल्याचं उघड झालंय. या गोरख धंद्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना जाग आली. धार कल्याण इथं पाहणी केली असता गायरान जमिनीवर रेड्यांची झुंज सुरू होती. मात्र आरोपींनी पोलिसांना पाहून रेड्यांसह पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सहा टेम्पो आणि त्या ठिकाणी आयोजकापैकी जे खेळण्यासाठी आले होते दोन इस्मांच्या गाड्या, एक इनोवा आणि एक स्कॉर्पिओ, असा एकूण 16.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आणि जे आयोजक आहेत इतर चार आणि ताब्यात घेतलेले दोन असे 6 जण व त्यांचे इतर सहकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास API कासोळे करीत आहेत. आरोपींच्या ताब्यातील 6 टेम्पो आणि 2 कार असा एकूण 16,50,000 मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. जुगार, मटका आणि सट्ट्याचा ग्रामीण भागात या आधीच सुळसुळाट आहे. मात्र आता सट्ट्याच्या धंद्यासाठी सट्टेबाजांनी रेड्यांनाही मैदानात आणलंय. त्यामुळे सट्टेबाजांना चाप लावण्याची गरज आहे. नितेश महाजन सह ब्युरो रिपोर्ट, Zee24 जालना. या पुढची बातमी तुम्हाला सावध करणारी. सकाळी उठल्यावरही आपण अनेकदा झोपेत असतो आणि आपले दैनंदिन व्यवहार उरकताना बेसावधही असतो. मात्र सावधगिरी बाळगली नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं. मुंबईत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. तुमची पेस्ट दात घासण्याचीच आहे का? ब्रश करताना खबरदारी घ्या. विषारी पेस्ट ठरणार जीवघेणी. 18 वर्षांची अफसाना शेख नेहमीप्रमाणे सकाळी उठली आणि ब्रशवर पेस्ट घेऊन दात घासायला सुरुवात केली. मात्र क्षणार्धात काहीतरी चुकल्याचं तिच्या लक्षात आलं. वास आणि चव टूथपेस्ट सारखी नव्हती. ती होती उंदीर मारण्याच्या औषधाची पेस्ट. झोपेत अफसानानं चुकून हीच पेस्ट ब्रशला लावली होती. तिनं लगेच चूळ भरली खरी, पण तोंड धुतानाच तिला चक्कर येऊ लागली. ती खाली कोसळली. बेशुद्ध होण्यापूर्वी तिनं घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. तिला तातडीनं JJ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. उपचारादरम्यान अफसानाचा मृत्यू झाला. सकाळी अनेकदा झोप पूर्ण झालेली नसते, त्यामुळे चुकून अशा घटना घडू शकतात. त्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. दात घासण्यापूर्वी ब्रश नेहमी स्वच्छ धुवून घ्या. ब्रश कायम सुरक्षित ठिकाणी ठेवा. टूथपेस्टच्या बाजूला अन्य कोणतीही घातक वस्तू ठेवू नका. आपण नेमकी कोणती पेस्ट घेतोय याची खात्री करून घ्या. एवढे 3-4 दिवस पॉइजन शरीरात राहत नाही. दुसरी गोष्ट, तिने हेडसाळ केलेली आहे, टाळाटाळ केलेली आहे. जे शरीरावरती दुष्परिणाम होत होते, उलट्या, पोटात दुखणं, ह्याच्याकडे तिने दुर्लक्ष केलेलं आहे. डॉक्टरकडे जाण्यासाठी उशीर केलेला आहे आणि ट्रीटमेंट उशीर केल्यामुळे ते विष शरीरात भिंडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यातून त्याच्यावर मात करणं डॉक्टरांना शक्य झालं नाही. अफसानाकडून चुकून जे घडलं ते खरं तर कुणाकडनंही घडू शकतं. म्हणूनच दात साफ न करणाऱ्या इतर कोणत्याही पेस्टने जर तुम्ही चुकून दात साफ केले तर तत्काळ डॉक्टरांकडे जा आणि उपचार सुरू करा. अन्यथा अफसानाचं जे झालं ते तुमचंही होऊ शकतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सोंदाडेसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. गायीला आपल्याकडे आईसारखं मानलं जातं. याच गायीचा लळा एका चिमुकलीला लागलाय. तिचा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. चिमुरडीला लागला गायीचा लळा. वयाच्या 8व्या महिन्यापासून ती गायीच्या आचळाला तोंड लावून दूध पितीये.
गाय बनली सईची आई। गायीच्या आचळाला तोंड लावून दूध पिणारी ही आहे सई तळेकर। सोलापूर जिल्ह्यातल्या केमगावातल्या 2 वर्षांच्या सईला गायीचा खूपच लळा लागलाय। वयाच्या 8व्या वर्षापासून ती गायीच्या आचळाला तोंड लावून दूध पितीये। लहानपणी गायीसोबत खेळता खेळताच सईनं दूध पिण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी गायीनं तिला कोणताच त्रास दिला नाही। तेव्हापासून तिच्यात आणि गायीमध्ये मायलेकीचं नातंच तयार झालंय। सईचा हा व्हिडिओ सोशल मीडिया चर्चेचा विषय बनलाय। आम्ही तिला गायीला पाजण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यश आलं आम्हाला। लहान मुलांसाठी गायीचं दूध अतिशय पौष्टिक मानलं जातं, शिवाय आपल्याकडे गायीला माते समानही मानलं जातं। हे नातं किती घट्ट आहे याचीच साक्ष हा व्हिडिओ देतोय। सचिन कसबेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, पंढरपूर। पुढची बातमी ही एका गोमातेची। गाभण राहिलेली नसतानाही गाय चक्क दूध देते। थोडं थोडं नव्हे तर दिवसाला 1.5 लिटर दूध तिला येत आहे। हा चमत्कार आहे की आणखी काही, बघूया। कलियुगातील कामधेनू जानी, गाभण न राहता दुधाची आबादानी। वयाच्या 25व्या वर्षी ही दुधाची राणी। हिचं नाव आहे जानी। लातूरच्या औसा तालुक्यात हिप्परसोगा गावातील बालाजी सोमवंशी यांची ही गाय। 25 वर्षांची ही वृद्ध गाय अचानक चर्चेत आली आहे ती एका चमत्कारामुळे। गाभण राहिलेली नसतानाही ती अचानक दूध देऊ लागली आहे। खर तर वय झाल्यामुळे आता ती गाभण राहणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं। मात्र 5 महिन्यांपूर्वी तिनं अचानक कास धरली, काही दिवसांनी तिला दूधही येऊ लागलं। आता तर ती दररोज 1 ते 1.5 लिटर दूध देते। 5 वर्ष 5 येत दूध दिली आणि पुन्हा 5-6 वर्ष भांडत राहिली। थांड राहिली जाग्यावर काही राहिली। मग इथं मसरवाटा जवळ असल्यानं निवदाला हे कुणी बी नेते माझ्याशिवाय कुणाला धरू देत नाही आणि निवद असेल त्या रोजी मारत नाही लेकराला सुद्धा। पशुवैद्यांनी मात्र यात काही चमत्कार नसल्याचं म्हटलंय। हार्मोनल चेंजेसमुळे असं होऊ शकतं असा दावा तज्ज्ञांनी केलाय। शरीरामध्ये नैसर्गिकरित्या काही बदल झाले असल्यास, असे हार्मोन्सचं स्त्रवण झालेले असल्यास त्या सस्तन प्राण्यामध्ये दूध निर्मिती होऊ शकते। ही अशी क्वचित होणारी घटना आहे, परंतु अशा पद्धतीनं हे होऊ शकतो। जानी गाय आतापर्यंत 5 वेळा गाभण राहिली आहे, त्यानंतर जवळजवळ 7 महिने ती दूध देत होती। एका वेळेस 3 लिटर दूध मिळत होत, मात्र गाभण न राहताच दूध देत असल्यामुळे तिला पाहण्यासाठी रोजच मोठी गर्दी लोटते। शशिकांत पाटील सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, लातूर। प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं। जोडीदार कसाही असला तरी एकमेकांना सांभाळून घेणारा असावा, एकमेकांना जीव लावणारा असावा, याचाच प्रत्यय फलटणकरांना आलाय। फलटणमध्ये एक आगळा वेगळा प्रेम विवाह पार पडला, एखाद्या सिनेमात पाहायला मिळावी अशीच या दोघांची लव्ह स्टोरी आहे। भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उभून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं। आजच्या स्वार्थी जगात असं निखळ प्रेम पाहायला मिळणं तसं दुर्मिळच, पण साताऱ्यातल्या या नवदाम्पत्याकडे पाहिल्यानंतर कुसुमाग्रजांच्या काव्य पंक्तीची खऱ्या अर्थानं प्रचिती येते। साताऱ्यातल्या फलटणमध्ये राहणारा ऋषिकेश मोरे आणि प्राची सावंत अलीकडेच लग्नबंधनात अडकले, पण त्यांच्या प्रेमाची कहाणी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे। ऋषिकेशला दोन्ही हात नाही, पायानं देखील अपंग, मात्र प्राचीनं प्रेम केलं ते त्याच्या निखळ स्वभावावर, तिनं प्रेम केलं ते त्याच्या जिद्दीवर। त्याच्या मॉडर्न मुलींना मला एकच सांगायचंय, म्हणजे हा संदेश द्यायचाय की प्रत्येक मुलीनं हा विचार नाही केला पाहिजे की मुलगा डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा म्हणजे असा मोठा कोणतरी असलाच पाहिजे। प्रत्येक मुलीनं हे विचार करा की त्या मुलात काय गुण आहे, हे महत्वाचं आहे। प्रत्येक मुलीनं हे बघा, मुलाच्यात हे बघा की तो मुलगा काय करू शकतो तुमच्यासाठी।
ऋषिकेश दिव्यांग असला तरी संगीताची त्याला उत्तम जाण आहे. 3 वर्षांपूर्वी दोघांची ओळख झाली. पुढे अल्बम, चित्रपटासाठी गाणी लिहिणं, रेकॉर्डिंग करणं असं काम ते करू लागले. ऋषिकेश चांगला म्युझिक कंपोजर असल्यानं प्राची देखील गाणी गाऊन त्याला साथ देऊ लागली. प्रेमाचे सूर कधी जुळले हे त्यांना देखील कळलं नाही. तिनं जो निर्णय घेतलाय त्याला मी पूर्ण पात्र राहीन. आजकालच्या मुलींनी असा विचार करू नका की आमच्यासारख्या मुलांना, अपंग मुलांना मुली ऍक्सेप्ट करू शकत नाही. त्यांनी पण हा क्रांतिकारी निर्णय घ्या. जर तुम्ही असा निर्णय घेतला तर कोणताच अपंग मुलगा मागे राहू शकणार नाही. हल्ली प्रत्येक मुलीला नवरा बक्कळ पगार कमवणारा स्मार्ट असावा असंच वाटतं. प्राची मात्र या सगळ्याला अपवाद ठरलीये. तिला खऱ्या प्रेमातून आपला संसार फुलवायचा आहे, अगदी कुसुमाग्रज म्हणतात तसा. मातीत रुजलेला पण मेघापर्यंत पोहोचणारा. तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास, सातारा. पुढची बातमी ही अशाच एका अनोख्या विवाहाची. शेतकऱ्याच्या मुलाने एका अनाथ मुलीशी लग्नगाठ बांधून एक वेगळंच उदाहरण घालून दिलंय. साईनगरी शिर्डीमध्ये झालेल्या या लग्नाला आपणही जायलाच हवं. अनाथ मुलीच्या हातात शेतकऱ्याचा हात. साई आश्रयात कुर्यात सदा मंगलम. शिर्डीमध्ये रंगला अनोखा विवाह सोहळा. साईनगरी शिर्डीतल्या साई आश्रय अनाथाश्रमातला हा जल्लोष. निमित्त होतं ते या आश्रमातल्या तरुणीची सौका महेश्वरी दळवी हिच्या लग्नाचं. योगेश आहेर या होतकरू शेतकरी तरुणाशी तिचा विवाह झाला. योगेशची बऱ्यापैकी शेती आहे, जनावर आहेत, पण शेतकरी नवरा नको आणि खेड्यात राहायचं नाही या कारणानं त्याला मुलगीच मिळेना. अखेर शिर्डीत राहणारे मेहुणे सचिन तांबे यांच्या माध्यमातनं साई आश्रयाला त्यांना संपर्क केला. साई आश्रयच्या गणेश दळवींनी 16व्या वर्षापासून सांभाळ केलेली महेश्वरी योगेशला आवडली आणि मग रंगला हा अनोखा सोहळा. सर्व मुलींचे नातेवाईक म्हणतात की शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही, तर मग मी एक अनाथ मुलीला स्वीकारायचा विशेष पत्कारला. महेश्वरी मूळची मुंबईची. आई वडिलांच्या मृत्यूनंतर कधी या तर कधी त्या नातलगाकडे राहिली. मात्र चर्मरोग झाल्यामुळे सर्वांनीच तिला नाकारली. अखेर साईचरणी नक्की आसरा मिळेल म्हणून ती शिर्डीत आली. तिचा सांभाळ करणाऱ्या गणेश दळवींनी महेश्वरीचं साश्रू नयनांनी कन्यादान केलं. 5वी कन्या का हम यहाँ पे आज कन्यादान कर रहे हैं. हम उसको अच्छे घर में यहाँ पे जो अपने माननीय साहिब संस्थान के जो ट्रस्टी थे सचिन बोतांबे, उनके रिश्ते में उनके जो साले हैं उनके साले को हम ये बेटी उनको दे रहे हैं. लहानपणी नाकारल्या गेलेल्या पण नंतर 150 लोकांच्या परिवारात वाढलेल्या महेश्वरीचा कंठ या भव्य सोहळ्यानं दाटून आला नसता तरच नवल. आज माझं लग्न होत आहे, खूप आनंदी आहे मी, पण फक्त एकच दुःख आहे की माझ्या परिवाराला, इतक्या मोठ्या परिवाराला मी सोडून जाणार आहे. शेतकऱ्याचा पोरगा असलेल्या योगेशनं मनाची श्रीमंती काय असते हे दाखवून दिलंय. त्याचवेळी शेतकरी आहे म्हणून लग्नाला नकार देणाऱ्या प्रत्येक उपवर मुलींना खणखणीत चपराकही दिलीय. प्रशांत शर्मा, Zee24 तास, शिर्डी. पुढची बातमी आहे पुण्यातून. पुण्यातल्या इंदापूर शहरात 3 अनोळखी इसमांनी एका दुचाकीस्वाराला 2,33,000 गंडा घातला. कसा ते पाहूया. 30 रुपयांसाठी 2,00,000 गमावले. रस्त्यात पैसे फेकत हातोहात गंडवलं. इंदापुरात चोरट्यांचा नवा फंडा. चोरी करण्यासाठी चोर अनेक क्लुप्त्या शोधून काढतात. बँकेबाहेर, दुकानाबाहेर सावज हेरून पैसे लंपास करणारे ठग तुम्ही पाहिले असतील.
मात्र इंदापुरात विकास भोसले यांना अगदी दिवसा ढवळ्या भर रस्त्यात हातोहात गंडवले. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रस्त्यावर 10 रुपयांच्या 3 नोटा टाकल्या. भोसले यांना पैसे रस्त्यावर पडल्याचं सांगितलं. हाच मोह भोसलेंना महागात पडला. भोसलेंनी पैसे उचलण्यासाठी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. ते पैसे उचलायला लागताच चोरट्यांनी हँडलला अडकवलेली 2,33,000 रुपये भरलेली पिशवी घेऊन धूम ठोकली. हँडल अडकवलेली पिशवी, त्यामुळे साधारण 2,30,000 रुपये होते. ते हिसका मारून पळून गेले. मी त्याला पाठीमागून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु का ते मला ऐकले नाहीत आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन ते फशार झाले. 30 रुपयांचा मोह कसा अंगलट आला बघितलं ना, तेव्हा सावध रहा. असं काही झालं तर सर्वात आधी गोंधळून जाऊ नका. आपल्याकडे खरोखर अशा नोटा होत्या का हे आठवून बघा. आपले खिसे तपासून आपल्या नोटा खरंच पडल्यात का तेही पहा. आपल्या नोटा नसतील तर सरळ तिथून काढता पाय घ्या. भलत्या मोहात पडून आपलं मोठं नुकसान करून घेऊ नका. पोलीस स्टेशन येथे 3 चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याबाबत 3 तपास टीम रवाना करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर सदरचे आरोपी अटक करण्यात येतील. आता पोलिसांसमोर अशा भुरट्यांना रोखण्याचं आणि शोधण्याचं आव्हान आहे. जावेद मुलाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, इंदापूर, पुणे. नवरा बायकोत वाद होत नाहीत असं जोडपं शोधूनही सापडणार नाही. संसारात भांड्याला भांडं लागण्यासाठी निमित्तही लागत नाही. बऱ्याचदा नवरा बायको एकमेकांवर पाळत ठेवण्याचंही काम करतात. अशाच एका प्रकरणात एका महिलेनं आपल्या पतीवर हायटेक हेरगिरीचा आरोप केलाय. नवऱ्याकडून पत्नीची हायटेक हेरगिरी. नवऱ्याला ऐकू यायचा प्रत्येक कॉल. आठ वर्षांच्या हेरगिरीचा पर्दाफाश. कधी आर्थिक वाद, कधी स्वभावातला दोष, तर कधी संशयी स्वभाव. नवरा बायकोत वाद व्हायला फारशी कारणं लागत नाही. आपला पार्टनर आपल्या पाठीमागे काय करतो हे जाणून घेण्यासाठी अनेक जण प्रायव्हेट एजंटही लावतात. पुण्यात अशाच एका पतीच्या कारनाम्यानं खळबळ उडवून दिली आहे. आपल्या बायकोवर नजर ठेवण्यासाठी त्यानं तिच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं. हा चोरीचा मामला तब्बल 8 वर्ष सुरू होता. अखेर बायकोला हे कळताच तिनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. आपला नवरा नेहमी आपल्याकडे पैशांची मागणी करायचा, त्यामुळे आमच्या कडाक्याचं भांडण व्हायचं असं या महिलेचं म्हणणं आहे. तो चारित्र्यावरून संशय घ्यायचा असाही तिचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी त्यानं आपल्याला मोबाईल गिफ्ट दिला, त्यात आधीपासूनच स्पाय ॲप अँड रेकॉर्डर डाउनलोड करण्यात आलं होतं, त्यामुळे आपले सगळे कॉल रेकॉर्ड पतीला मिळत होते. या सर्व डेटाचा तो गैरवापर करत होता असं या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलंय. एम रेकॉर्डर नावाचं एक ॲप, स्पाय ॲप आहे, ते डाउनलोड करून तिची काही वैयक्तिक माहिती चोरल्याबाबत सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये IT Act with 498 आणि स्टॉकिंग असा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे. पत्नीची हेरगिरी करण्यासाठी पतीनं लढवलेली शक्कल सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. तपासाअंती यातलं सत्य समोर येईलच. मात्र यापुढे नवरा बायको एकमेकांना मोबाईल गिफ्ट देताना 4 वेळा तपासून घेणार हे नक्की. अरुण मेहत्रे, Z24 तास, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे